आशियामधील अव्वल खेळाडूंशी दोन हात करून स्वर्णपदक खेचून आणणं सोपं नव्हतं, मात्र या स्पर्धेसाठी कसून तयारी केली होती. या मेहनतीचं फळ मिळालंय अशी भावना एशियन पॅरा गेम्समध्ये 3 पदके मिळवणारा महाराष्ट्राचा जलतरणपटू सुयश जाधवने व्यक्त केलंय. जकार्ता येथे नुकत्याच झालेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेमध्ये सुयश जाधव यांनी सुवर्णपदक मिळवून नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एका भारतीय जलतरुणपटूने सुवर्णपदक मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला नुकतेच सन्मानित करण्यात आले. या यशाने आपल्याला प्रोत्साहन मिळाले असून भविष्यात कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मूळचा सोलापूरचा आणि सध्या पुण्यात राहत असलेल्या सुयशने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र देशासाठी खेळत असताना शासनाकडून इतर देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत आपल्याला फारच कमी सोयी सुविधा असल्याची खंत यावेळी सुयश जाधव यांनी व्यक्त केली. ॲक्च्युली मी हे म्हणजे गव्हर्नमेंट आपल्यासाठी करत नाही या दृष्टिकोनातून बोलत नाही, परंतु बाहेरच्या देशांमध्ये आपल्या गव्हर्नमेंटपेक्षा जास्त ॲडव्हान्स्ड काय टेक्नॉलॉजीज आहेत, ते लोक आपल्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स काय करतात याबद्दल सांगायचं झालं तर कॉम्पिटिशनला जर आपण गेलो तर इंडोनेशिया, जपान, मलेशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान यासारख्या, फिलिपिन्स यासारख्या ज्या कंट्रीज आहेत ते त्यांच्याबरोबर त्यांचा बॉडी मसाजर वेगळा असतो, त्यांचे फिजिओ वेगळे असते, त्यांचे सायकोलॉजिस्ट वेगळे असतात, त्यांचे डॉक्टर्स वेगळे असतात. सो अशा प्रकारचे पूर्ण टीम त्यांची बरोबर असते. इवन एक जरी ॲथलीट असला तरी त्या ॲथलीटसाठी पूर्ण त्यांची टीम बरोबर असते.